28 जुलै 1960 रोजी छोट्याशा मांगरूल या गावी श्री प्रमोद घोसाळकर यांचा जन्म झाला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता लोणेरे येथे 1980 साली विनोद क्लोथ स्टोअर हे कपड्याचे दुकान चालू केले. व्यवसाय करत असताना समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शिवसेनेचे मांगरूळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवत प्रथम सरपंच होण्याचा मान प्रमोद घोसाळकर यांना मिळाला. त्यानंतर 1992 ला मानगाव पंचायत समिती सदस्य तर 2002 ला लाखपाले मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून भरघोस मताने निवडून आले. आपल्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करून प्रशासनावर वेगळाच प्रभाव निर्माण केला. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून प्रमोद घोसाळकर यांची मानगाव तालुक्यात ओळख होती. त्यामुळे शिवसेनेच्या महत्वाची पदे मग मानगाव तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, 2010 ला शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली. त्यांनी अनेक आंदोलने केली, मग महागाई विरोधात मोर्चे, लाईट बिल विरोधात मोर्चे, पास्को कंपनीवर मोर्चे काढत शिवसेनेच्या माध्यमातून भूमिपुत्रांना न्याय व नोकरी मिळवून दिल्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रोखठोक भाषण करत आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांना चांगलाच घाम फोडला. याचाच फायदा शिवसेनेला झाला. अनंत गीते खासदार झाले. भरत गोगावले आमदार होण्यामागे प्रमोद घोसाळकर यांचा मोलाचा वाटा आहे. अशा अनेक कामाच्या जोरावर त्याने शिवसेनेत आपली एक वेगळीच ओळख बनवली. परंतु पक्षश्रेष्ठीने नंतरच्या काळात केलेली राजकीय कोंडी, त्यामुळे प्रमोद घोसाळकर अस्वस्थ होते. या संधीचा फायदा सुनील तटकरे यांनी घेतला आणि प्रमोद घोसाळकर यांचे मन वळवण्यात तटकरे यांना यश आले. आणि शिवसेनेला त्याने रामराम करत 10 जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवशी प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी दक्षिण संपर्क प्रमुख, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष व आता रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाता त्यांनी आपले काम केले व त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाले. याची दखल घेत प्रमोद घोसाळकर यांना पुन्हा रायगड जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली व त्यानंतर कोकण स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या विजयामध्ये त्यांनी योग्य जबाबदारी पार पाडली. आज राज्यात सरकार विरोधात रान पेटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तरुणांना आकर्षित करणारा, पक्षहितासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवणारा अशा या कणखर, डॅशिंग व स्वाभिमानी नेत्याला 24 तास महाराष्ट्र फास्ट चॅनल तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.